नमस्कार। नोबेल लॉरेट प्राइड ऑफ ह्यूमैनिटी या लेक्चर सीरीजच्या चैप्टर 5 मध्ये मी डॉक्टर जीएल शेंडगे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। चैप्टर 5 मध्ये जो काही पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे 2009 सालीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार थॉमस स्टीन ॲडा युनाथ यांच्यासमवेत भारतीय वंशाच्या व्यंकटरमण व्यंकी रामकृष्णन यांना प्रदान करण्यात आला होता। मुळामध्ये व्यंकटरमण व्यंकी रामकृष्णन यांचा जन्म 1 एप्रिल 1952 रोजी तामिळनाडू येथील चिदंबरम येथे झाला। त्यांचे आई वडील हे दोघेही सुप्रसिद्ध वैज्ञानिक होते। त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांनी अन्नामलाई विद्यापीठामध्ये पूर्ण केले। त्यानंतर पुढील शिक्षणासाठी बडोदा महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठामध्ये त्यांना उच्च शिक्षणासाठी जावे लागले। उच्च शिक्षण घेतल्यानंतर ओहोबळ विद्यापीठामध्ये त्यांनी संशोधनाचं काम पूर्ण करून PhD प्राप्त केली। मित्रहो, व्यंकटी यांना त्यांच्या रायबोझोमची संरचना क्रिया यावरील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले। व्यंकटरमण सध्या इंग्लंडमध्ये MRC लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी केम्ब्रिज विद्यापीठ येथे ते कार्यरत आहेत। एक भारतीय, त्याचबरोबर एक ब्रिटिश, एक भारतीय त्याचबरोबर एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने अतिशय महत्त्वाच्या पैलूवर आपलं संशोधन करून त्या पैलूच्या अभ्यासामध्ये संशोधनामध्ये आपलं नोबेल पारितोषिक आपल्या नावे केलं, त्या महान भारतीयाला या ठिकाणी आपण खरं तर आज त्यांच्या संपूर्ण संशोधनाचं कौतुक अनेक ठिकाणी होत असतं। असे सर व्यंकटरमण रामकृष्णन यांचा या व्हिडिओ कंटेंटमध्ये त्यांच्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेतलं। या कंटेंटमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या कंटेंटमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।